सोनिया गांधी खरगे साहेब असो यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र जे लालकृष्ण अडवाणी असो त्या काळातले भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना यातून कुठेतरी डावलण्यात आलं, काय सांगाल त्यांच्याबद्दल काय बोलावं? आत्ता मी कालच एका संताचं शंकराचार्यांचं मी ऐकत होतो, ते म्हणत होते की यांचा काही संबंध नाही त्या भाजपवाल्यांचा, यांनी हिमाचलमध्ये यांचं भाजपचं अधिवेशन झालं त्यावेळेस सांगितलं की भाजप याच्यामध्ये इन्वॉल्व होणार नाही. आता आम्हीच त्या काळात कोर्टात गेलो, कोर्टाने आमच्या बाजून निकाल दिला आणि हे कोण आले तिथं आणि हेच जनतेकडून पैसे वसूल करतात असे शंकराचार्याचं स्टेटमेंट आपण पाहतोय सोशल मीडियावर, ते चाललेलं आहे. त्यामुळे हे निमंत्रण देणारे कोण, यांचा काय संबंध, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि म्हणून संतांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा विरोध सुरू झालेला आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी जी असतील किंवा मुरली मनोहर जोशी जी असतील त्यांचा अपमान करणं तर यांनी चालू केलेलंच आहे, सुरुवातीपासूनच करताय, तर ते चालतच राहणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.